नमस्कार कांचन्स कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणातील मटण कसं बनवायचं खूप झणझणीत आणि चविष्ट असं हे मटण तयार होतं याला खरडा मटण असंही म्हटलं जातं तर सुरुवात करूया तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी अडीच पळी तेल घातलेलं आहे दोन ते अडीच पळी तेल घालायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा परतून घेऊया कांदा परतून झाला की यामध्ये एक चमचा भर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊया यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे यामध्ये घालूया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मला स्टॉक थोडासा जास्त करायचा आहे म्हणून मी मी त्यानुसार घालणार आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स झाल्यानंतर यावर एखादं ताट ठेवायचं आणि यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे तर हे पाणी आपण गरम झाल्यानंतर त्यामध्ये ओतणार आहोत अशा पद्धतीने ताट ठेवून यावर मी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे खालून मटण आपलं लागणार नाही तर पाणी तुम्ही बघू शकता छान गरम झालेलं आहे आणि कुकरमध्ये पण बघा मटणाला असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आता हे ताटामधील पाणी आपण कुकरमध्ये पण ओतूया या तर अशाच पद्धतीने तुम्हाला जितका स्टॉक बनवायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता किंवा दुसरीकडे गरम पाणी करून यामध्ये घातलं तरीही चालेल तर मी दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं आता ते यामध्ये घालणार आहे आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे आपण तितकं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून याला सात ते आठ शिट्ट्या काढून घेऊया मटण शिजायला थोडा वेळ जास्त लागतो तर सात ते आठ शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं टोपण पण पडलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय छान असं सूप आपलं तयार झालेलं आहे आणि मटण पण आपण शिजले का ते पाहूया तर असं काट्या चमच्याच्या सहाय्याने तुम्ही बघू शकताय खूप छान आपलं मटण पण शिजलेलं आहे व्यवस्थित मटण तर व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण त्यासाठी वाटणाची तयारी करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप खो ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या मी धुवून चिरून घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि झाकण लावून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मस्त असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी थोडा पाण्याचा वापर करून छान असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं एक तीन ते ती चार चमचे तेल गरम करून घेतल्यानंतर हे वाटण त्यामध्ये घालून छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर या वाटणातच आपण मटण बनवणार आहोत दुसऱ्या कशाचीही गरज नाही आहे तर तुम्ही बघू शकताय छान असं हे मा मी वाटण तेलावरती परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे शिजवलेलं मटण होतं आणि स्टॉक वेगवेगळा करून घेतलेला होता तर त्यामधील मटण आपण या वाटणामध्ये घालणार आहोत आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय छान असं मटण दिसतंय आपण एक वाफ काढूया तर झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त असं खालून तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर खूप झणझणीत आणि मस्त हे मटण तयार होतं याला खरडा मटण असंही म्हणतात तर नक्की ट्राय करा आणि जे सूप मी वेगळं करून घेतलं होतं तर त्याचा आपण नेहमीप्रमाणे रस्सा बनवतो मी तसा रस्सा बनवून घेतलेला आहे आता आपण सर्व करूया तर इथे आहे तांबडा झणझणीत असा रस्सा मी जे सूप ठेवलं होतं त्यापासून बनवलेलं त्यानंतर आपलं झणझणीत हिरव्या वाटणातील मटण म्हणजेच खरडा मटण हे तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरी खाऊ शकता सोबत कांदा आणि लिंबू खूप मस्त लागतं नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद